मित्र भेटला परवा खूप जुना, बऱ्याच वर्षापूर्वी भांडण झालं होतं आमचं, नेमकं कारण ही आठवत नव्हतं मला। इतक्या वर्षानंतर म्हणाला, मुद्दा म्हणून भेटायला आलोय तुला, हा योगायोग नाही, शुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं ठरवलंय। सुरुवात माझ्यापासूनच होती, कारण सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरून सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्या मी अग्रस्थानी होतो। अचानक समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजूला सारता आला नाही, तेवढ्या वेळच मिळाला नाही। विचारलं मी त्याला अचानक उपरती होण्यामागचं कारण, चेहऱ्यावर शक्य तेवढा आलासना अखेरीस हा माज ठेवून तो मला म्हणाला, 2 महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली। कॉलेजमध्ये 3rd इयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास, ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात नेमकं ते माझ्याच लक्षात आलं, आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता। वर्गात सगळ्यांना सांगून सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून असतील याचीही सोय केली, त्यानंतर तुम्हाला तोडलंस ते कायमचंच। मी किमान 20 वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षून, तू त्यावेळी मला म्हणाला होतास, देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येऊ, ती वेळ माझ्यावर आली। 2 महिन्यांपूर्वी नाही शिवू शकलो मी ते भोग, नाही करू शकलो रफू, नाही बुजवता आलं मला माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा ओतून ते एक छिद्र माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं। गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दुष्ण देत, कसला बाप तू अशी खिल्ली उडवत बहुधा मनातल्या मनात। म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे, आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला, यावेळी तू आपलं नातं रफू केलेलं पाहायला। त्यावेळी जेवढा हसलो मनापासून खदखदून, तेवढंच ह्यावेळी मनापासून हमसून हमसून रडायला। सुन्न होऊन ऐकत होतो मी, संवेदना जागी असली की वेदनेला मोठं अंगण मिळतं बागडायला। देव करो नीव तुझ्यावर ही वेळ न येऊ चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता। घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना, नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे। तो त्याने नकळत केलेल्या पापातून आणि मी नकळत दिलेल्या शापातून उतराय होऊ बघत होतो, मुखपणे एकमेकांची माफी मागत होतो, दोघं मिळून एक नातं नव्याने रफू करू पाहत होतो। मित्रांनो, सर्वांना एकच नम्र विनंती, मनुष्य जन्म एकदाच मिळतो, मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावण्याचा सदैव प्रयत्न झाला पाहिजे। त्यासाठी सर्व नातेसंबंधांना जपा, कुणाचाही अपमान करू नका, कुणालाही शुल्लक शूद्र लेखू नका। आपले मित्र, नातेवाईक, शेजारी, सहकारी, आपले नोकर चाकर हे आर्थिक व सामाजिक परिस्थितीने कमी असले तरी त्यांच्यात कधीच उणे दुणे काढू नका। त्यांच्यातील कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका। जगात परिपूर्ण कुणीही नाही, आपल्या आचरणाने कुणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारू नका। आपल्या वाणीवर व वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा, व कधी अनावधानाने कुणी दुखावले तर वेळीच रफू करायला विसरू नका। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा, आणि सर्वात महत्त्वाचं या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका भन्नाट व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।